इयत्ता सातवी भूगोल पाठ क्रमांक नऊ कृषी चित्रात शेतातील पिके तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत यावरून ते शेतकऱ्याचे घर आहे हे सहज कळते शेतकरी शेळ्या गाई म्हशी कोंबड्या पाळतो यातून त्याला दूध अंडी आदी उत्पादने मिळतात कोंबड्या शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो या सर्व कृती नैसर्गिक हटक्यावर अवलंबून असतात या कृती कृषी या सदरात मोडतात हे व्यवसाय शेतीला पूरक असतात कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे अन्नधान्य वस्त्र आदी गरजासाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग शेता होतो शेतातील पिकांच्या उत्पादनाबरोबर गुरे शेळ्या मेंढ्या कोंबड्या पाळणे त्याचबरोबर रेशमाचे केडे व पालन फुलबाग फळबाग मत्स्यपालन वारापालन यमुपालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये होतो कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ प्राणी अवजारे तसेच इतर विविध साधने वापरली जातात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो कृषी व्यवसायात कालानुरूप झालेले विविध बदल आपल्या लक्षात येतात पूर्वी आदिमानवाला मानवाला जंगलात भटवा भटकावे लागत होते त्यातून मिळवलेल्या उत्पादनातून तो आपला उदरनिर्वाह करत असे नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची तरतूद मानव करू लागला शेतातील पिकाबरोबरच मानव पशुपालन मत्स्यपालन मधमाशीपालन फुलशेती फळशेती याद्वारे उत्पादन घेऊ लागला पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषीसंबंधी विविध व्यवसाय करू लागला पशुपालन वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे त्यांचा विविध कामासाठी वापर करणे व वा आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे गाय बैल म्हैस रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरे पाळणे हा व्यवसाय आहे मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो शेळी व मेंढीपालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय हो आहे शेळीपालन व मेंढीपालन हे डोंगराळ तसेच नीम ओसाळ कोरड्या हवा प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहेत नागरी वस्त्यापासून दूर ग्रामीण व डोंगराळ भागातील परिसरात असलेले कुरटे गवत झुडपे बाबळी यावर शेळ्या व मेंढ्या पोचल्या जातात भारतात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो लोकरीसाठीही मेंढीपालन केले जाते कुक्कुटपालन कृषी व्यवसायात जगात सर्वात कोंबडी वा या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते परसदारी व शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात भारतात हा व्यवसाय शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो कारण या व्यवसायाला शहरातून आयाती बाजारपेठ उपलब्ध होते काही भागात ससेपालन पालन व वरापालन हे व्यवसाय केले जातात मधमाशी पालन मध व मेन यासारखी उत्पादने मिळतात म्हणून मधमाशी पालन व्यवसाय केला जातो मध गोळा करण्यासाठी मधमाश्या फुलोरा आलेल्या झाडावर फिरतात त्यामुळे परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकांचे उत्पादन वाढते मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे मत्स्यपालन मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात त्यात पाणी साठवतात या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर करण्यात येतो माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीचे पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम वाढते सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली त्यातूनच मत्स्यशेतीचा विकास झाला वाम रहू रावस कोळंबी इत्यादी उत्पादन मत्स्यशेतीत घेतली जाते रेशीम शेती रेशीम किड्यांच्या कोशापासून रेशीम धागे मिळवले जातात हे धागे अत्यंत सूक्ष्म चिवट असतात त्यापासून मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती करता येते कोशापासून धागा निर्मिती व धाग्यापासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत यांचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते तुतीच्या झाडाला पाला हे रेशीम किड्यांचे मुख्य खाद्य आहे तुतीचे झाड कमीत कमी पंधरा वर्षे तरी जिवंत राहते त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो रोपवाटिका व्यवसाय गेल्या काही वर्षात फुलोत्पादन औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्षशेती असे शेतीशी निगडीत परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहे या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची कलमांची कंदांची व बियाणांची आवश्यकता असते यातून रोपवाटिका हा व्यवसाय उदयस आला या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगले असते हरितगृहातील शेती कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त जास्ती उत्पादन काढणे व जमीन हवामान उष्णता आर्द्रता ओलावा इत्यादीसारख्या नैसर्गिक घटकावर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो हरितगृहातील शेती हा शेतीचा अलीकडच्या काळातील विशेष प्रकार आहे हळद हरितग्रह उभारणीसाठी लोखंडी पाईपाचा सांगाडा व प्लॅस्टिकचा कागद यांचा वापर केला जातो पाणी उजेड व तापमान यांचे नियंत्रण तसेच बंदिस्त वातावरणामुळे रोगराहीचे नियंत्रण करणे हे यामागचे उद्देश असतात लिली जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांचा शेतीच्या व्यापारी तत्वावर हरितग्रहांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो शेतीचे प्रकार एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता तंत्रज्ञानातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत शेती, शेती करण्याचा उद्देश घेतली जाणारी पिके शेती करण्याच्या पद्धती वापरत येणारे तंत्र भूमीचे उपयोजन इत्यादीवर शेतीचा प्रकार ठर ठरतो सर्वसाधारणपणे शेतीचे पुढील प्रकार करता येतील शेतीचे प्रकार निर्वाह शेती स्थलांतरित शेती सखोल शेती व्यापारी शेती विस्तृत शेती माळ्याची शेती मंडई बागायती शेती फलोद्यान शेती निर्वाह शेती पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती, शेती असे दोन प्रमुख प्रकार होतात सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते सखोल शेती कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल चे शेती जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने शेत शेतजमिनीचे प्रमाण कमी असते या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेस इतके असते या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते शेतीमध्ये प्रणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो स्थलांतरित शेती भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती, शेती, शेती आहे उष्ण कटिबंधातील दाट अरण्याच्या वन प्रदेशात तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती केली जाते शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या तुकड्याची निवड करतो तो जमिनीचा तुकडा शेतीयोग्य करण्यासाठी झाडे झुडपे गवत कापतो जमीन मोकळी करतो कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून मृदेत मिसळली जाते पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो व उत्पादन घेतो यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यास पुरेसे नसते त्यामुळे शिकार मासेमारी व जंगलातील फळे कंदमुळे गोळा करणे या गोष्टीही कराव्या लागतात या प्रकारात जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडीक कालावधी दीर्घ असतो जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर शेतीसाठी दुसरी जागा निवडली जाते व्यापारी शेती व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती व मळ्याची शेती हे दोन प्रमुख प्रकार आहेत या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्व व्यापारी तत्वावर घेतली जाते विस्तृत शेती शेतीचे क्षेत्र दोनशे हेक्टर किंवा अधिक असते मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे हे शेती ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते उदाहरण नांगरणीसाठी ट्रॅक्टर धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानांचा वापर केला जातो एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ गहू किंवा मका याशिवाय बारली ओट्स सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात या शेतीमध्ये मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते उदाहरणार्थ खरेदी ये खते कीटकनाशकांची खरेदी गोदामे वाहतूक खर्च यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते आवर्षण कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड तसेच बाजार चढ उतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते मळ्याची शेती शेतीचे क्षेत्र चाळीस हेक्टर किंवा अधिक असते शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते प्रादेशिक भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते उदाहरणार्थ चहा रबर कॉफी नारळ कोको मसाल्याचे पदार्थ इत्यादी या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः विस्ता, विस वसाहत काळात झाला बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते दीर्घकालीन पिके शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब निर्यातक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते मळ्याच्या शेतीबाबत हवामान मनुष्यबळ पर्यावरण ऱ्हास आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश आफ्रिका दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते मंडई बागायती शेती मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे हा शेती प्रकार नागरिकीकरण व त्यामुळे तयार झालेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झाला आहे शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्याची मागणी पूर्ण करतो या शेतीचा आकार लहान असतो जलसिंचनाचा वापर सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर कमी भांडवल मनुष्यबळाचा वापर बाजारपेठेची मागणी विज्ञान व वा तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबीचा समावेश यात होत असला असतो ही शेती वाहतुकीच्या सुविधावर अवलंबून असते जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादनाचा दर्जा व किंमत ठरते म्हणून या शेतीला ट्रक शेती असेही म्हणतात फलोद्यान फुलशेती मंडईबागात शेतीचा एक उपप्रकार म्हणजे फळ व फुलांची शेती या शेतीतील फळे व फुले ही मुख्य उत्पादने होत ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केली जाते शेतीचा आकार लहान असतो प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घेतली जाते अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोयी रासायनिक खतांचा वापर हरितगृहे इत्यादीचा अवलंब या शेतीत होताना दिसतो फूल शेतीतील प्रमुख उत्पादने म्हणजे लिली जरबेरा ट्युलिप डेलिया शेवंती झेंडू निशिगंध इत्यादी फुले यांना बाजारात चांगली किंमत मिळते आंबा सीताफळ द्राक्ष केळी डाळींब ड्रॅगन फ्रूट चेरी संत्री रासबेरी स्ट्रॉबेरी मलबेरी इत्यादी देशी विदेशी फळांचे उत्पादन फळशेतीत घेण्यात येते महाबळेश्वर पाचगणी पुणे नागपूर जळगाव नाशिक इत्यादी ठिकाणी ही उत्पादने होतात भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फळे व फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत सेंद्रिय शेती पिकांची पोषकद्रव्यांची गरज मृदेतून भागवली जाते त्यामुळे वापरल्या गेलेल्या पोषकद्रव्यांचे मृदेतील पुनर्भवन होणे गरजेचे असते उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषक द्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात पालापाचोळा जमिनीत कुजवणे ताक किंवा ध्यांच्या यासारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केले जाते शेणखत व कंपोस्ट या खतांचा वापर केला जातो ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करतात सर्वच प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळून व कुजवून जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे म्हणतात कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य रोगनाशके जसे कडुलिंब व कीटकनाशके वापरूनही गरज भागवता येते सेंद्रिय ये शेतीतून उत्पादन होणाऱ्या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते या शेतीत रासायनिक खते कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर केला जात नाही कृषी पर्यटन कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे उष्णकटिबंधीय देशामध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात त्यामुळे कृषी पर्यटनास मोठा वाव आहे कृषीप्रधान देशामध्ये ग्रामीण भागातील संस्कृती चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो शेतकरी त्यांचे घर आहार विहार शेती परिसर या सर्वांचे कुतूहल या नाविन्य शहरातील लोकांना असते ते पाहण्यासाठी अनेकजण ग्रामीण भागात जातात कृषी पर्यटनामुळे शेतकरी व त्यांच्या गावालाही आर्थिक लाभ होतो दिसायला आकर्षक असणारी फळे व भाज्या नेहमी योग्य पद्धतीनं पिकवलेल्या असतीलच असे नाही लवकरात लवकर व जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी फळे व भाज्यावर कृत्रिम रसायने व वा औषधांचा वापर केला जातो त्यातून उत्पादन तर लवकर मिळतेच शिवाय ते आकर्षकही दिसते अशी उत्पादने आरोग्याला मात्र हानिकारक असतात बाजारातून विकत आणल्यानंतर अशी फळे किंवा भाज्या कमी काळ टिकतात विपणन व्यवस्था शेतकऱ्याने पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते भारतासारख्या देशामध्ये दे या व्यवस्थेचे महत्त्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे सर्व शेतकरी संघटित नाहीत अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणा उभी केली आहे या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात व व्यापाऱ्यांना विकतात शेतातील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते यासाठी शेतकरी संघटना ग्राहक पेठ सहकारी संस्था इत्यादींची मदत होते यामुळे दलाल मध्यस्थ इत्यादीकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक टाळता येते काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यासाठी कच्चा माल म्हणून वापरता येतो जागतिककरणामुळे कृषी मालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही सहज उपलब्धता होऊ लागली आहे अनेक प्रगतील शेतकरी त्यांच्या शेतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतात वापरतात त्याशिवाय शेतात तयार होणाऱ्या मालाची सुयोग्य बांधणी करून विकतात हॉटेल्स मॉल इत्यादीसुद्धा असा शेतमाल मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो आंतरजालाच्या मदतीने जाहिराती देऊन देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकला जातो इस्रायल हा विविध शेती उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश आहे हा देश शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला आहे तेथील प्रतिकूल हवामान अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर पसरलेले वाळवंट पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इस्रायलने आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्रात गरुडचीप घेतली आहे